आजही 24 तास एक पाऊल पुढे। मैदानावर डोळ्याला झालेल्या दुखापतीनंतर दक्षिण आफ्रिकेचा विकेटकीपर बॅट्समन मार्क बाउचरनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे। त्याच्याऐवजी थामी सोलोकिलचा आता टीममध्ये समावेश करण्यात आला आहे। बाउचरप्रमाणेच भारताच्या काही माजी क्रिकेटर्सचीही मैदानावर बॉल लागल्यानं कारकिर्द संपुष्टात आली। पाहूयात याबाबतचा आमचा खास रिपोर्ट। दक्षिण आफ्रिकेचा विकेटकीपर बॅट्समन मार्क बाउचरला डोळ्याला झालेल्या दुखापतीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी लागली आहे। सोमरसेट विरुद्धच्या मॅचमध्ये इम्रान ताहिरनं गुगलीवर गेमाल हुसेनला बोल्ड केलं तेव्हा बेल्स उडून त्या बाउचरच्या डोळ्याला लागल्या। लगेचच बाउचर मैदानावर कोसळला आणि त्यानंतर त्यानं मैदान सोडलंही। त्याच्या डोळ्याचं 3 तास ऑपरेशन झालं, मात्र त्याची डोळ्याला झालेली दुखापत गंभीर होती, त्यामुळे त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे। बाउचरप्रमाणेच काही भारतीय क्रिकेटर्सची मैदानावर झालेल्या दुखापतीमुळे कारकिर्द धोक्यात आली किंवा संपली आहे। साबा करीमच्या डोळ्याला दुखापत। भारताचा माजी विकेटकीपर साबा करीमच्या उजव्या डोळ्याला मैदानात झालेल्या दुखापतीनं त्याची कारकिर्द संपली। एशिया कपमध्ये अनिल कुंबळेच्या रायझिंग डिलिव्हरीनं विकेटकीपर साबा करीमच्या उजव्या डोळ्याला जबरी दुखापत झाली। रमण लांबानं गमावला जीव। भारताच्या माजी क्रिकेटर रमण लांबाला तर मैदानावर बॉल लागल्यानं जीव गमवावा लागला। बांगलादेशमध्ये क्लब क्रिकेट खेळताना हेल्मेट न घालता शॉर्टलेगमध्ये उभ्या असणाऱ्या रमण लांबाच्या डोक्याला बॉल लागला। ही दुखापत इतकी जबरी होती की त्यामुळे रमण लांबाला आपला जीव गमवावा लागला। नरी कॉन्ट्रॅक्टरांना जबरी दुखापत। भारताचे माजी कॅप्टन नरी कॉन्ट्रॅक्टर यांना 1961-62 मध्ये विंडीज दौऱ्यावर डोक्याला बॉल लागल्यानं जबरदस्त दुखापत झाली। चार्ली ग्रिफिथचा बाउन्सर कॉन्ट्रॅक्टर यांच्या डोक्याला लागला, त्यामुळे त्यांच्या डोक्याला दुखापत होऊन ते रक्तबंबाळ झाले। त्यांनी ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली अखेरची लढत खेळली। मात्र या सर्वांमध्ये माजी कॅप्टन मनसूर अली खान यांची कारकिर्द वेगळीच। त्यांचं क्रिकेटमधील करिअर सुरू होण्यापूर्वी अपघातात त्यांना उजवा डोळा गमवावा लागला होता, मात्र त्यानंतर क्रिकेटमधली त्यांची कामगिरी जबरदस्त ठरली। झी 24 तास ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।